छोले भटूरे कधी खाण्याची जर इच्छा झाली की तुम्हाला बिलकुल ढाबा किंवा हॉटेलला जाण्याची गरज लागणार नाही कारण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तुम्हाला पटकन करता येईल असं छान चमचमीत छोले भटुरे बघणार आहोत भटुरे तुम्ही इथे बघू शकता बिलकुल इथे आपण मैद्याचा उपयोग केलेला नाही रोजच्या वापरातल्या चपातीच्या गव्हाच्या पिठापासून आज आपण हे मस्त टम्म फुगलेले आणि अगदी ऑथेंटिक असे भटुरेसुद्धा बघितलेले आहे अगदी मस्त चमचमीत ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल ही छोले भटुऱ्यांची रेसिपी आहे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळण्यासाठी होतं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्राम रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्यापासून आपण रेग्युलर चपात्या बनवतो अगदी तेच हे पीठ घेतलेलं आहे पीठ आपण इथे न चालता वापरलेला आहे कारण यामध्ये कोंडा असतो जो आपल्या आरोग्यासाठी अगदी गरजेचा असतो गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता आता सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम आपण इथे बारीक रवा वापरलेला आहे रवा तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा वापरला तरीही चालू शकेल रव्यामुळे आपले हे भटुरे मस्त क्रिस्पी कुरकुरीत छान तयार होतात चवीपुरतं घालायचाही मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता अर्धा चमचा यामध्ये आपण साखर घालणार आहोत चवीला छान लागतं फर्मेंट पटकन होतं आणि भटुऱ्या रंग अगदी मस्त येतो भटूरे मस्त फुलण्यासाठी फॉर्म होण्यासाठी अगदी पावासारखे होण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा बेकिंग सोडा ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो ते घातलेला आहे तुमच्याकडे जर हे दोन्ही नसेल तर जे इनोचं फ्रूट सॉल्ट असतं ते अर्धा चमचा तुम्ही इथे वापरू शकता असं हाताने छान आपण एकजीव करून घेणार आहोत आणि सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप घट्ट दही घेतलेला आहे इथे आपण घरात तयार केलेलं दही घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरू शकता आता ही सगळी पिठं घातलेली सगळी जिन्नस हाताने असं दह्यामध्ये मस्त आपण चोळून घेणार आहोत तर असं हे एक मिनिटभर आपण चांगलं चोळून घेतलंय हवं तितकं पिठाने दही मस्त ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता लागेल तसं थोडं थोडं साधं पाणी घालून अगदी घट्ट किंवा टाईट गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे लक्षात असू द्या भटुरे जर कमी तेलकट आणि मस्त फुलणारे हवे असतील तर ते हे पीठ आपल्याला अगदी घट्ट किंवा टाईट मळून घ्यायचं आहे फक्त पाच सहा चमचेच आपण इथे साधं पाणी वापरून हे पीठ मस्त मळून घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीला अर्धा कप दही आणि एक पाच सहा चमचे आपण इथे साधं पाणी वापरून असं हे अगदी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता याला झाकण लावून एक पाच दहा मिनटासाठी आपण याला असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे भाजी होईपर्यंत हे छान फुलून तयार होईल पीठ भिजता येतो वर मस्त काबुली चण्यांचे ही छोल्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो इतकी आपण कच्चे काबुली चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि पाण्यामध्ये भिजत घालताना चिमुटभर यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे चणे अगदी सॉफ्ट असे आणि लवकर भिजले जातात ही अगदी खास टीप आहे लक्षात असावी तुम्हाला हवा असेल तर दोन दिवससुद्धा तुम्ही हे चणे भिजत घालू शकता म्हणजे हे आणखीन चांगले मऊ होतील आणि मऊ चणे भिजल्यामुळे पटकन शिजले जातात आणि पचायलाही ते अलके फुलके होतात तर असे हे आपण भिजवून घेतलेले चणे घेतलेले आहेत आणि साधारणतः एक पाच सहा जणांना इतकी भाजी अगदी व्यवस्थित पोटभर पुरू शकते आता या छोल्यांच्या भाजीसाठी हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल एक आपण वाटण करून घेणार आहोत त्यासाठी कडाई गरम झाल्यानंतर इथे आपण अर्धी पळीयामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलकं फुलक गरम झाल्यानंतर इथे आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे दोन तमालपत्र तुकडे करून घेतलेत एक दालचिनीचा छोटा तुकडा दोन हिरव्या वेलची अर्ध जावित्री घेतलेला आहे अर्ध चक्रीफूल चार इथे लवंग आणि चार इथे आपण काळी मिरी घेतलेली आहेत आता ही सगळी जिन्नस अगदी मंदाचे वर काही सेकंदासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाही आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला मध्यम करायची आहे आता लगेचच आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे रफली चिरून घेतलेले आहेत आणि आता हा कांदा परतत असताना फार जास्त आपल्याला याचा रंग काळपट करायचा नाही फक्त हा नरम आणि थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे एक मिनिट भरातच असा हा मोठ्या आचेवर आपण ट्रान्सपरंट चांगला परतून घेतलेला आहे कांदा फार जास्त परतायचा नाही नाहीतर भाजी थोडीशी ना कडवट लागते म्हणून असा हा ट्रान्सपरंट आपण परतून घेतलेला आहे आता या सेटला एक दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घेतलंय आणि महत्वाचं जी नसते म्हणजे आपण इथे एक चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे हॉटेल किंवा ढाबामध्ये सुद्धा कसुरी मेथी आणखीन एक सिक्रेट मसाला आहे तुम्ही अगदी भाजीच्या शेवटी वापरणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कसुरी मेथीमुळे भाजीला हॉटेल स्टाईल एक मस्त फ्लेवर येतो आता आलं लसूण आणि कसुरी मेथी सुद्धा थोडीशी परतून घेतल्यानंतर इथे आपण तीन मध्यम आकाराचे टॉमॅटो रफडी चिरून घेतलेले आहेत मोठे असतील तर फक्त तुम्ही दोनच इथे वापरू शकता आता हा टॉमॅटो मोठ्या आचेवर अगदी नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जर जसं तुम्ही हे तळापासून परतत जाल तस तसा हा कांद्याला पाणी सुटतं आणि असा हा छान नरम होतो साधारणतः दोन ते अडीच मिनटात असा हा टॉमॅटो मस्त नरम झालेला आहे टॉमॅटो असा नरम झाल्यानंतर गॅस आपण बंद केलेला आहे आणि मसाला संपूर्ण थंड झाल्यावर आपण याचं वाटण करून घेणार आहोत तर इथे साधारणतः एक दोन मिनटात पंख्याखाली आपण हे सगळं छान थंड करून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि बिलकुल यामध्ये पाणी न घालता एकदम बारीक याचं आपण वाटण करून घेणार आहोत कारण वाटण करताना टॉमॅटोला पाणी सुटतं त्यामध्ये पाणी वेगळं घालावं लागत नाही तर असं हे मस्त आपण वाटण करून घेतलेला आहे छोल्यांच्या भाजीसाठी हे वाटण हॉटेल्स किंवा ढाब्यामध्ये सुद्धा केलं जातं असं हे मस्त वाटण वापरून आज आपण ही छोल्याची मस्त चमचमीत भाजी बनवणार आहोत आता तुम्हाला तर माहीतच आहे की छोले शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून इथे आज आपण कुकरमध्ये ही भाजी तयार करणार आहोत अगदी चार पाच शिट्यांमध्ये छोले शिजून तयार होतात इथे आपण कुकर घेतलाय तो चांगला गरम झाल्यानंतर एक पळी भर तेल हलकं फुलक गरम करून घेतलेला आहे खूप जास्त तेल गरम करायचं नाही आणि तयार वाटण आपण या हलक्या फुलक्या गरम तेलामध्ये घातलेलं आहे अगदी कडकडीत तेलामध्ये वाटण घातल्यामुळे तेलावर किंवा अंगावर हे वाटण उडण्याची शक्यता असते म्हणून वाटण जेव्हाही परतायचं असेल अगदी हलकं फुलक तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ऑलरेडी सगळी जिनस चांगली परतूनच घेतली आहे पण तेलावर सुद्धा अगदी तळापासून ढवळत पुन्हा पण दोन मिनिटं चांगली परतून घेतलेला आहे असं छान याला तेल पाहिजे म्हणजे जो कच्चेपणा राहिलेला असतो सगळा कमी होतो आता या स्टेजला यामध्ये आपण अगदी पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक मोठा चमचा आपण इथे साठवणीचं सा तिखट घेतलेलं आहे घरामध्ये जेही तिखट खात असाल ते तुम्ही इथे वापरू शकता आता माझ्या तिकटामध्ये बऱ्यापैकी गरम मसाले असल्यामुळे वेगळा मसाला मी यामध्ये घातलेला नाही तुमचा नुसताच काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर वापरून पुन्हा आपण तेल सुटेपर्यंत दोन मिनटं असं छान परतून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता याला छान तेल सुटलंय आणि रंग सुद्धा अगदी मस्त असं आलेला आहे हॉटेल किंवा ढाब्यामध्ये सुद्धा अशी ही ग्रेव्ही एकदाच बनवून ठेवतात आणि एक महिना दीड महिना फ्रीजमध्ये ते स्टोअर करून ठेवतात जेव्हा ही भाज्यांची ऑर्डर येते त्यावेळेस त्यामध्ये ही भाजी ऍड करून तुम्हाला भाज्या सर्व केल्या जातात वाटण छान परतून घेतल्यानंतर सगळ्या शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा आपण एक मिनिटभर भर चांगलं परतून घेणार आहोत असा हा मसाला संपूर्ण थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जरी तुम्ही भरून ठेवलं तर या मसाल्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या तयार करता येतील जसं मशरूम झालं मटार पनीर झालं आलू मटार झालं किंवा मिक्स कोल्हापुरी असेल मिक्स वेज भाजी असेल मिक्स कोरमा असेल अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्ही तयार करू शकता तर असं हे परफेक्ट हॉटेल स्टाईल आपला हा मसाला तयार झालेला आहे आणखीन याला थोडा शाही टच देण्यासाठी जेव्हा तुम्ही वाटण करताना त्यामध्ये एक दहा परा भिजवलेले काजू तुम्ही वाटणाबरोबर जर दळून काढले की थोडंसं याला एक शाही टच येतो आणि मस्त ग्रेव्ही तयार होते तर हा मसाला वापरून आज आपण छोले मसाला बघणार आहोत या परतलेल्या मसाल्यामध्ये भिजवलेला छोले घालणार आहोत आता सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आता पुन्हा या मसाल्यांमध्ये एक दोन मिनिटासाठी मध्य मासेवर अगदी तळा फसून ढवळत हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं छान एकजीव केलं की भाजीला चव छान लागते चण्याच्या आतपर्यंत सगळे मसाले छान मुरले जातात असा हा रंग फुलका बदललेला आहे आणि असं हे छान आपलं तयार झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये तुम्हाला जितका पातळ किंवा घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी एक ग्लासभर पाणी आहे थोडं कमी वाटतंय पुन्हा आपण थोडंसं पाणी इथे वाढवलेलं आहे म्हणजे साधारणतः दीड ग्लासभर आपण इथे साधं पाणी घालून आता याला झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत आता माझ्या या कुकरला चार शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजून तयार होतात तुमच्या कुकरला जितकं शिजायला वेळ लागतो त्यानुसार तुम्ही शिट्ट्या घेऊ हो शकता चार शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंग किती सुंदर आलेला आहे आणि छोलेसुद्धा अगदी सॉफ्ट असा मस्त शिजलेला आहे चोले दाबुन बगाई से असा असा छोले असा हा दाबून बघायचा आहे अगदी सॉफ्ट असा लागला तरच आपल्याला हा खाण्यामध्ये घ्यायचा आहे जर कच्चा वाटत असेल पुन्हा झाकण लावून एक दोन शिटा तुम्ही याच्या काढून घेऊ शकता आणि अगदी सॉफ्ट असा आपल्याला छोले असा छान शिजवून घ्यायचा आहे सगळ्या शेवटी इथे आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे हॉटेल स्टाईल भाज्यांसाठी एक तर कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला आवर्जून वापरला जातो आणि किचन किंग मसाला सगळ्या शेवटी घालून झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे अशी ही भाजी आपली तयार आहे आणि भाजी होईपर्यंत पीठ सुद्धा इथे भिजून तयार झालेलं आहे असं पीठ मस्त भिजलं ना की याला छान अशी जाळी सुटते आणि थोडस भिजल्यानंतर हे सॉफ्ट होतं म्हणूनच सुरुवातीला थोडं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे असं छान याला जाळी सुटलीये पुन्हा एक मिनिटभर आपण थोडस याला मळून घेतलेलं आहे आता भटुरा तुम्हाला जितका लहान किंवा मोठा लागत असेल त्यानुसार तुम्ही याचा गोळा करून घ्यायचा आहे पण असा छोटा गोळा घेऊन दोन हातांच्या मध्ये तुम्ही इथे बघू शकता असा हात चोळून चोळून आपल्याला गोल याचा पेढा करून घ्यायचा आहे असं केलं की पीठ चांगले एकजीव होतं आणि बिलकुल बाजूने त्याला क्रॅक्स पडत नाही म्हणून हातावर घेतलं की असं छान चोळून चोळून आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर सारख्याच पद्धतीने उरलेले काही इथे आपण भटूऱ्यांचे हे गोळे तयार केलेले आहेत आणि तयार केलेले गोळे किंवा पीठ असं झाकून ठेवायचंय नाहीतर हे कडक होतं तर इथे आपण एक गोळा घेतलेला आहे आणि पोळपाटाला तसं पीठ वगैरे तेल लावण्याची गरज लागत नाही सहज हे अगदी छान लाटलं ला जातं कारण हे अगदी घट्ट आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता पारंपरिक पद्धतीत भटुरा म्हटला की थोडा अंडाकृतीत लाटला जातो पण तुम्हाला नसेल समज तर अगदी गोल लाटला तरीही चालेल फक्त थोडंसं आपल्याला जाड लाटून घ्यायचं आहे म्हणजे छान फुलायला मदत होते सारख्याच पद्धतीने उरलेले इथे आपण काही असे हे भटुरे छान जाड लाटून घेतलेले आहेत आता हे भटुरे तळण्यासाठी एका कळीमध्ये चांगलं कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरच हा भटुरा किंवा ही पुरी तेलावर सोडायची आहे आणि झारीच्या मदतीने असं हे पुरीवर किंवा भटुऱ्यांवर तेल सोडायचं आहे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आणि अगदी तेला सोडतात भटुरा छान टम फुग्यासारखा मस्त फुललेला आहे अतिशय सुंदर मस्त गुबगुबित लुसलुशीत आणि असा क्रिस्पी असा हा मस्त भटुरा आपला तयार होतो आणि दोन्ही बाजूने हाय फ्लेमवरच किंवा मोठ्या आसेवरच एक दोन ते तीन मिनटं दोन्ही बाजूने वर खाली करत हा भटुरा आपण छान असा तळून घेतलेला आहे हलक्याशा बदामी रंगावर आणि मैद्याच्या पिठाचा जरी तुम्ही भटुरा बनवताय बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे फक्त गव्हाचं पीठ हे थोडंसं पौष्टिक आहे मैदा खात नसाल तसं हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले भटुरे नक्की करून पहा आणि भटू तळल्यानंतर एखाद्या जाळीवर काढून ठेवा म्हणजे एक एक्स्ट्राचं जे तेल असतं सगळं निथळून आणि भरपूर वेळ हा असा टम्म फुललेला आणि कुरकुरीत भटूरा आपल्याला तयार मिळतो आणि आज आपण ज्या प्रमाणात छोले भटुऱ्यांची जिन्नस घेऊन हे तयार केलंय एक पाच सहा जणांना व्यवस्थित भर पोट भरपुरेल इतके आज आपण छोले भटुरे तयार केलेले आहेत त्राची ही रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा